रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि पनवेल महापालिका बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. रामजी ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे उल्वेनोड येथे झालेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवारी करण्यात आला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामजी ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रामजी ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे सचिव वाय टी देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रदीप गंदे, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सुंदर शेट्टी, पनवेल महापालिका बॅडमिंटन असोसिएशन रायगडचे अध्यक्ष परेश ठाकूर, उपाध्यक्ष योगेश पाटील, सदस्य मयुरेश पाटील, बॅडमिंटन असोसिएशन रायगडचे सेक्रेटरी डेव्हिड अल्वारेस, खजिनदार सुभाष शेट्टी, माजी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत आदी उपस्थित होते. देशाचे बॅडमिंटनचे भविष्य उज्ज्वल आहे असे चित्र आपल्याला महाराष्ट्र रायगड आणि पनवेल महापालिका हद्दीत बघायचे आहे, त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. देशाच्या बॅडमिंटनचं भविष्य उज्ज्वल आहे, तर त्यावेळेला तेच चित्र आपल्याला महाराष्ट्रात बघायचं, ते चित्र आपल्याला रायगडमध्ये बघायचं, ते चित्र आपल्याला पनवेल कॉर्पोरेशन लेवलला देखील बघायचं आहे. या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. अगदी अलीकडे पनवेलमध्ये एक बॅडमिंटन कोर्ट त्या ठिकाणी त्याचं तालुका क्रीडा संकुल आहे, जिल्ह्याच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे. आता अशाच पद्धतीनं प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीची वेगवेगळी कोर्ट मागच्या वर्षामध्ये पनवेलमध्येच पनवेल जिमखानाला एक कोर्ट ओपन झालं. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या फॅसिलिटीज ज्या वेळेला या प्लेयर्सना मिळतील त्यावेळेला त्यांचा खेळ उचवण्यासाठी या सगळ्याची निश्चितपणानं मदत होणार आहे. या ठिकाणी विविध वयोगटात बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली असून या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत 350 स्पर्धकांनी सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली. 10, 11, 13, 15, 17 आणि 19 वर्षाखालील मुले मुली एकेरी, दुहेरी व मिश्र तसेच 45 वर्षावरील वेटरन्स आणि खुल्या गटात ही स्पर्धा झाली. यातून 30 खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.